तर सध्या चर्चेत असलेली मालिका रात्रीस खेळ चाले याला प्रेक्षकांनी चांगली पसंती दाखवली आहे. या मालिकेतील मुख्य भूमिकेमध्ये असलेले सुहास शिरसट हे बीडमध्ये आले होते. यावेळी त्यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी हरिभाऊ मोरे यांनी. पाहूयात. चित्रपटापेक्षाही सध्या मालिकांना फार महत्व आहे आणि अशीची एक मालिका म्हणजे रात्रीस खेळ चाले. धारूचे भूमिपुत्र असणारे सुहास शिरसट या मालिकेमध्ये मुख्य भूमिका ज्यांनी निभावलेली आहे, ज्यांनी केलेली आहे, दत्ताची भूमिका केलेली आहे. माझ्यासोबत आहे खास एम न्यूजच्या प्रेक्षकासाठी. आपण त्यांच्याबरोबर दिलखुलास गप्पा मारणार आहोत. मला सांगा सुहासजी, आपला प्रवास कसा झाला हा सुरुवात सांगा. प्रवास सांगायचं म्हटलं तर पहिल्यापासून मला कुठलीही गव्हर्नमेंट जॉब करायचा नव्हता किंवा कुठल्याही पद्धतीची नोकरी करायची नव्हती. काहीतरी बिझनेसमध्ये करायचं होतं पण योगा योगाने बीडमध्ये शिकत असताना 91 कॉलेजला नाट्यशास्त्र हा विषय आला आणि तिथून मग माझ्या पूर्ण आयुष्याला कलाटणीच मिळाली. मग 3 वर्ष तिथे शिकलो. तिथून पुणे विद्यापीठामध्ये ललित कला केंद्र नावाचं आहे, तिथे नाटकाचं शिक्षण दिलं होतं, एम ए केलं त्यामध्ये. 2004 मुंबईमध्ये मला साध्या रात्रीच खेळ चालली या मालिकेमध्ये आपल्याला कशी संधी मिळाली. त्याचे जे निर्माता आहेत सुनील भोसले ते माझे खूप जवळचे चांगले मित्र आहेत. तर त्याच्या आधी आम्ही दारबाची वाडी नावाची फिल्ममध्ये त्यांनी मला काम दिलं होतं. ती कोकण बाजाचीच फिल्म होती. तर त्याच्यानंतर मग त्यांनी दत्ताच्या भूमिकेसाठी मला बोलवल्यानंतर त्यांनी म्हणजे फिक्स केलंच होतं माझं. मग चॅनलनाही सांगितलं की असं असं आहे. मग त्यांना चॅनलला काही प्रॉब्लेम नव्हता. फक्त त्याच्यामध्ये होतं की मालवणी बोलायचं होतं. मी इकडे मराठवाडा आणि आपण पूर्ण मालवणी बोलतोय त्यात फरक होता. पालिकेमध्ये एखादा छानसा कुठला अनुभव आला. 2016 याचा पहिला भाग आला होता. म्हणजे आम्ही तो करतो सेकंड भाग. हा पहिला भाग करतो शिवण होता. 2016 जेव्हा मी दत्ताची भूमिका करतो तोही गावातला राहणारा मुलगा आहे, शेती करतोय, राबराब राबतोय घरासाठी. पण त्याच्या हातामध्ये काहीच नाही आहे असं असं तो माझं कॅरेक्टर आहे. तर आम्हाला तिथं प्रेक्षक खूप भेटायला येतात म्हणजे कारण ते मुंबई गोवा हायवेवरती आमचा वाडा असल्यामुळे बरंच रोज नाही म्हटलं तरी 200-300 लोक आम्हाला भेटायला असतात. त्यांना आपण भेटतो, फोटो वगैरे घेतो. तर एक मागच्या वर्षी खूप किस्सा चांगला झाला होता माझ्या बाबतीत की मी भेटायला गेलो आणि एक म्हातारे बाबा असे लांब उभे होते. माझ्याकडे सतत मी सगळ्यांशी फोटो काढतो पण माझी नजर त्यांच्यावर हटत नव्हती. आपण बघतोय आणि शेवटी ते फक्त असं हात जोडले, डोळ्यात पाणी आले, निघून गेले. मला असं वाटलं की त्यांनी दत्ताची भूमिका जगली जे की त्यांच्या हाती काही मी सगळं घरासाठी राबले असतील, सगळं काही केलं असतं, पण हातामध्ये काहीच नाही मिळालं. तो अजून मी क्षणी सांगतो अंगावर गाठा आला ते बाबा तसेच निघून गेलो. हा सगळ्यात मोठा माझ्या आयुष्यातला किस्सा. मी खास एम न्यूजच्या प्रेक्षकांसाठी जे दिलखुलास अशा गप्पा केल्या आहेत सुहास शिरसट यांनी, एम न्यूजसाठी मी हरिभाऊ मोरे, किल्लेदारू बीड.